नमस्कार, आम्ही बाहेर जातो सोमनाथ तुंजाराम आयरी. ही बैलजोडी आमची जवळजवळला 2018 घेतली आहे आम्ही ती, आणि तीच वापरतो आहे तेव्हापासून शेतीच्या कामासाठी. ट्रॅक्टरही आहे पण बैलजोडी लागतात बघ शेतीच्या कामासाठी. आणि आमच्या गावात पहिले कमी होते बैलजोडी, पण यावर्षी बरेच जोड्या वाढल्या, 10-15-20 जोड्या राहील बुवा यावर्षी. म्हणजे पहिल्या काळात मध्यंतरी तुमच्याकडे बैलजोड्या कमी होऊन गेल्या होत्या असल्यामुळे, पण या 2-5 वर्षापासून परत बैलजोड्या वाढल्या. बैलजोड्या वाढीचं कारण काय? शेतीच्या कामासाठी बैलजोडी लागत आहे ना, मग ट्रॅक्टरवर जरी कामं करतो आपण पण किरकोळ कामांना बैलजोडी लागते. तुम्ही खिल्लारच बैलजोडी घेतात म्हणजे पहिलेपासून तुम्हाला आवडे का? आम्ही खिल्लारच बैलजोडी वापरतो. हा, तुमच्या आजोबा पंजोबांच्या काळापासून? आजोबा खिल्लारी बैलजोडी वापरायची. तुमच्याकडे किती शेती आहे? तिकडे आता 10 एकर. बागायती का? बागायती. कुठले कुठले पिकं घेतली जातात? आम्ही मका, घास, कांदे, गहू, हरभरा. सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आता इथून पुढे ज्याच्या जवळ 2-5 एकर शेती आहे त्यांनी कंपल्सरी बैलजोडी वापरायलाच पाहिजे बघा, कारण की पुढच्या पिढीसाठी बैलजोडी हे फार उपयोगाची आहे, नाही तर त्यांना काही कळणार नाही पोळा असं कशासाठी येतो काय हे कारण बी त्यांना कळणार नाही. त्याच्यामुळे बैलजोडी आणि शेतीसाठी वापरायलाच पाहिजे प्रत्येकाने. तुमच्याकडे बैलजोडीचे अवजार किती आहेत? आमच्याकडे पूर्ण शेतीचे बैलजोडीचे अवजार आहेत. गाडबैल आहे, मोखर आहे, पांबर आहे, लोखंडी आहे, नांगर आहे, बैलांची किरण आहे, म्हणजे पूर्ण कोळपणी आहे, पूर्ण शेतीचे अवजार आहे आमच्याकडे. म्हणजे जवळपास सगळेच अवजार तुमच्याकडे आहेत? तुमच्याकडे. तुम्ही जे हे क्रेन बोलले, ही क्रेन म्हणजे बैलांनी आपण जी जमीन सावरतो त्या पद्धतीचे का? जमीन लेवल करतो, जमिनीची लेवल करण्यासाठी म्हणजे बैलांची ही क्रेन असते? क्रेन असते. तुम्ही कुठे गेले होते मिरवणुकीसाठी? इथे गावातच जातो आम्ही, आमच्या हनुमान मंदिराजवळ. हनुमान मंदिरात भायगाव येथे. इथं पूजेला आणले आता पहिलं?
देवा मी जा।